यांच्या उपस्थितीमध्ये आपण देणार आहोत. नेक्स्ट मॅच ज्या प्रकारे स्टार्ट होईल ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आम्ही करतोय परिवर्तन, दत्तात्रय म्हात्रे सरांना आपण ऐकू शकाल. धन्यवाद. आणि विराज या खेळाडूला 29 धावांच्या खेळीसाठी या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे भाग्य विधाते अर्थात विशाल भाऊ नायकवडे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आल्या. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या विशाल भाऊ नायकवडे यांच्यासाठी, कारण 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र दिलं जात. विराज या खेळाडूला खूप चांगला खेळ त्यानं आणि कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती इथून मात्र ठोठावली जाते. दोन दोन मॅचेस दोन्ही टीम्स ने जिंकलेल्या आहेत आणि आता ही तिसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. मॅच स्टार्ट होईल ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये दत्तात्रय म्हात्रे सरांना. धन्यवाद. पहिला बॉल विशाल, ओहो पहिलाच बॉल आपण पाहिला तर दूरवरून ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पहिला बॉल आला डॉट. स्ट्राइक एंडला सूरज आपण पाहतो. नॉन स्ट्राइकर बॅट्समन अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शिरसाटवाडी संघाच्या माध्यमातून गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसाटवाडी. आणि पहिला बॉल आलाय डॉट. सूरज तयार, बॅटची कडा आवाज अगदी आलाय बॅटचा, अर्थातच पहिला धक्का लागलाय. बॅट्समन सूरज यांना परतावं लागेल. खूप चांगला स्पेल पहिल्याच ओव्हरमध्ये हाताळत असताना गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतात. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा वापर करून घेण्याचा प्रयत्न सूरजच्या या ठिकाणी झालाय, परंतु अपयश जरूर प्राप्त झाले आणि पहिला धक्का या ठिकाणी प्राप्त झालाय. न्यू बॅट्समन लक्ष्मण आलेत आणि या नॉन स्ट्राइकरला अमर. मेंडेटरी पॉवर प्ले पहिला फ्रंटलाईन सीमर या ठिकाणी खूप चांगली आहे कामगिरी आपल्या टीमसाठी करतात सचिन लक्ष्मण यांच्यासाठी. राऊंड द विकेट दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये आपण पाहतोय. फक्त दिशा दिली आणि आउटफील्ड फास्ट, परंतु क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचलाय आणि तीन धावा फार महत्वाचे आहेत. आता आपण पाहिलं तर या टीम मधून जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक प्रवेश करेल, कारण ही प्रत्येकासाठी मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आहे. कित्येक दिवस आपण या स्पर्धेचं स्वप्न पाहिले, गेले 365 दिवस या स्पर्धेची चर्चा आणि ती स्पर्धा आजपासून सुरुवात झाली ते मात्र उलट्या दिशेनं प्रवास आणि कॅच ड्रॉप होते आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पंचाचा इशारा, चार धावा फाईन लेगच्या दिशेने या ठिकाणी बॉल गेलाय आणि चार धावा मिळतील. या चार धाव्यानं आता स्कोर कार्ड कडे जर वळलं तर लागल्यात धावा, सात धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. सुरुवात जरी अडकळत झाली असली तरी आता इथून सावध पवित्र घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. जिथे आपण सूरज ची विकेट गेल्यानंतर अमर आणि लक्ष्मण या जोडीवर आता भरपूर काही भविष्य अवलंबून आहे या टीमचं.
अगदी पायात टाकलेला बॉल खोलवर टप्प्यावरचा बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा स्कीड झालाय तोपर्यंत भरपूर वेळ मिळाला. दुसरे धावासाठी प्रयत्न, तिसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल का आणि लेझी थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि इथे मात्र पहा तीन धावा धावून काढल्या गेल्यात. कव्हरच्या दिशेनं बॉल गेला होता तिथे देखील तीन धावा धावून काढल्यात, तिकडे देखील तीन धावून काढल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिला विकेट जरी गेला असला तरी काही फरक पडत नाही. आता या दोन खेळाडूंनी मात्र आपली कंबर कसायला सुरुवात केली. स्कोर कार्डवर आता लागल्या धावा 10. डबल डिजिटमध्ये मॅजिकल आकड्यामध्ये आता धावसंख्या पोहोचली. आणि आता लक्ष्मण ओहो यावेळेला मात्र लेफ्ट करायचा होता परंतु बॉल अगदी मिडल स्टंप वरून यस्सी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. शेवटचा बॉल यस्स्यांना हलकीशी फुंकर मारून गेलाय आणि आलाय डॉट बॉल. पहिल्या ओव्हरची समाप्तीची घोषणा. 10 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पहा टेनिस क्रिकेटला आज खूप चांगले दिवस आहे. सुनीलने देखील तेच सांगितलं होतं. अगदी चांगले दिवस आलेत आय एस पी एलच्या माध्यमातून आपण पाहिलेत. म्हणजे आता अनेक क्षेत्रांतून अनेक दिग्गज टेनिस क्रिकेटकडे वळलेत. हीच गोष्ट टेनिस क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नक्कीच चांगली आहे. परंतु तसाच खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. भरपूर काही घडामोडी सध्या टेनिस क्रिकेटमध्ये घडतात परंतु या मॅचमध्ये काय घडामोड घडते ते पाहावं लागेल. गोलंदाज सय्यार दीपक यांचा पहिला बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑन वर अगदी वेळाची वाऱ्याच्या वेगाने आलाय तोपर्यंत एक सिंगल. दुसऱ्यासाठी पलटवार झालाय पहा आणि चुका 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 महागात ठरू शकतील या ठिकाणी वाकुडे टीमला. कारण शिरसाटवाडी टीम आतापर्यंत आपण पाहिलं तर चिकी सिंगल जी काही क्रिकेटची लाईफ लाईन समजली जाते आणि ती सिंगल थेंबे थेंबे तळे साचे. आणि याच उक्तीप्रमाणे आता त्यांनी स्कोर कार्ड वर 12 धावा देखील लावल्या गेल्यात. पहा बोटातील जादूचा वापर करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्पिन होत असताना आपण पाहतोय काटा बदललाय आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. आणि अशाच डॉट बॉलची गरज आहे वाकुर्डे टीमला, शिरसाटवाडी टीमला मोठ्या फटक्यांची गरज आहे भरपूर काही या मॅचमध्ये. परंतु अगोदर सफल झाले होते जोरकस मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वन बाउन्स गॅदर करेल बॉल, त्यानंतर दुसऱ्या धावासाठी पलटवार. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण, वन रन शॉट पंचांचा इशारा, एक धाव फक्त मिळेल. यासाठी पंचांची भूमिका फार महत्वाची असते. आणि खरं तर ज्यांची भूमिका आजच्या दिवसामध्ये भरपूर काही महत्वाची आहे, ज्यांच्या नावाचा चषक आहे त्यांच्याविषयी भरपूर काही उल्लेख आपण करणार आहोत. फटका चांगला अगदी फेकून काढलाय बॉल मिडविकेटच्या दिशेनं वन बाउन्स सीमारेषा पार. थोडीशी ताकद असती तर नक्की हा षटकार जाऊ शकला असता. परंतु अगोदरच बॉल खेचून काढलाय. खरं तर ऑब्स्टिकला सोडून जाणारा बॉल खेचून. बॅट्समन अमर यांच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिलाय. गोलंदाज दीपक तयार. अमर यांच्यासाठी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता. यावेळी आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर ऑब्स्टिकला सोडून जातोय हा बॉल. आणि आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येत असताना आणि विकेटचं देखील पतन. दोन विकेटच्या पतनानंतर स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय 17 धावा लागल्या स्कोर कार्डवर. ही मानाची चांदीची ट्रॉफी आहे ज्या चांदीच्या ट्रॉफीसाठी सगळ्यांची उत्सुकता खरं तर शिगेला पोहोचली होती. आणि या ट्रॉफीचे शिल्पकार आहेत सन्माननीय विशालभाऊ नाईकवडी यांच्या आणि त्यांचं युवा मंच यांच्या माध्यमातून ही मानाची चांदीची ट्रॉफी या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये एक भरीव योगदान विशालभाऊ यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांच्याविषयी देखील आपण सकाळपासून उल्लेख करतोय. बुक फाउंडेशन ठाणे यांचे अध्यक्ष आहेत. हा फटका फसलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकता डॉट बॉल आलाय. त्याचबरोबर दोस्ती ग्रुप ठाणे अध्यक्ष आहेत. दापोली येथील वयस्कर लोकांना दत्तक घेतलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतोय भारतामध्ये भारतीय संस्कृती जगातील सगळ्यात महान संस्कृती असली तरी या संस्कृतीचं आणखीन एक वास्तव विदारक सत्य देखील आहे की भारतामध्ये सर्वात जास्त वृद्धाश्रमांची संख्या आहे.
आणि त्या वृद्धांना आश्रय देण्याचं काम, त्यांना दत्तक घेण्याचं काम आमच्या आदरणीय विशाल भाऊ यांनी केलेलं आहे. आणि प्रत्येक महिना त्यांना 3 ते 4 हजार रुपये स्पॉन्सरशिप दिली जाते, अर्थात 3 ते 4 हजार रुपये त्यांना दिले जातात. आणि महाड पूरग्रस्तांना देखील 10 लाख रुपयाची मदत विशाल भाऊ यांच्या माध्यमातून. म्हणजे पहा, व्यक्तिमत्व कसं असावं, माणूस किती जगलाय हे महत्वाचं नाही, समाजासाठी किती जगलाय हे जास्त महत्वाचं आहे. फुलरलेनचा बॉल यावेळा मात्र बॅटच्या बॉटमला लागतोय, एक सिंगल मात्र काढली गेली आणि सिंगलवर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक अमरला हवी आहे, कारण अमरने आत्तापर्यंत जर पाहिलं 14 धावा वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळत असताना गोलंदाज अनुराग तयार मॅन ऑफ द मॅच आहे. इथे मात्र फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे दीपक जजमेंट अप्रतिम. आणि इथे मात्र फलंदाज बाद, परंतु कौतुक करावं लागेल, खरं तर प्रतिभावान खेळाडू आहे. त्याची जर्सी सांगते की ही जर्सी अंगावर आल्यानंतर एक वेगळा उत्साह निर्माण होतो, कारण ही जर्सी सांगते हा उत्कृष्ट खेळाडू होता, मागच्या मॅचचा हिरो ठरला होता, तोच आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अनुराग. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतात. ही चांदीची ट्रॉफी आहे, मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेविषयी नक्कीच अभिमान आहे प्रत्येकाला की ही स्पर्धा जिंकली की 365 दिवस पुन्हा त्याच नावाची दहशत राहते. इथे पहिल्याच बॉलवर आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, मिडविकेटला 2 क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला पकडले, दुसऱ्यासाठी पलटवार झाला आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली का? यस झाली. पहा, हे कॉम्बिनेशन फार क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टींना जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये किंमत देता तेव्हाच तुम्ही मोठ्या गोष्टी करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं आता टीमवर्क या ठिकाणी दिसून येत आहे दोन्ही टीमचं जर आपण पाहिलं, कारण टीमवर्क इज अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. आणि हे टीमवर्क दोन्ही टीमचं फार महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतंय. सूरजसाठी हा बॉल यावेळ मात्र आपण पाहतोय मिडविकेटला, आउटफील्ड अगदी फास्ट होती, पण अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी करत असताना स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फक्त सिंगल प्राप्त होईल. या सिंगल नंतर आता स्ट्राईक रोटेड होते, एक धाव धावफलकावर लागते. स्कोर कार्डवर आत्ता 21 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आणि आत्ता जर पाहिलं तर सूरज आहे विक्रम अनुराग थोडस क्रॅम्प आलेत वाटतं सूरजला ना, बॅट्समन सूरज. कारण क्रिकेट हा सातत्याचा खेळ आहे. पहा, क्रिकेटमध्ये तुम्हाला फिटनेस फार महत्वाची आहे, डाएट फिटनेस क्रिकेट असो किंवा आयुष्य दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला फार महत्वाचे आहेत आणि त्याचं पालन सगळ्यांनीच केलं पाहिजे. इथे फटका चांगला ऑफ साईडला उडवलाय बॉलला, क्षेत्ररक्षक बॉलवर आहे, दुसऱ्यासाठी पुन्हा एकदा पलटवार झालाय आणि ही चूक झाली, तिसऱ्यासाठी देखील पलटवार झालाय. नजरहटी दुर्घटना घटी, चौथ्यासाठी प्रयत्न जरूर होता परंतु थांबवलंय. पहा, आतापर्यंत हा तिसरा प्रसंग असेल ज्याच्यामध्ये 3 धावा धावून काढल्यात या दोन्ही खेळाडूंनी. अगोदर जोडी वेगळी होती, परंतु हे टीम कॉर्डिनेशन फार महत्वाचं आहे. सूरज आहे थोडस स्ट्रगलिंग करताना पाहायला मिळतंय, संघर्ष आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. थोडस त्यामुळे सगळ्यांनी फिटनेसचा नक्कीच विचार केला पाहिजे, फिटनेस फार महत्वाचा आहे, हेल्थ इज वेल्थ. पहा, ही स्पर्धा खरं तर भरण्यासाठी काही
मदतीचे हात देखील आमच्यापर्यंत पुढे सरसावलेले आहेत, ज्याच्यामध्ये यूट्यूब सौजन्य आमच्यापर्यंत पांडुरंगजी नायकवडी साहेब यांच्या माध्यमातून, माननीय श्री दादासाहेब नायकवडी साहेब यांच्या माध्यमातून ही यूट्यूब पुरस्कृत करण्यात आलेले मैदान सौजन्य सोमनाथजी नायकवाडी आणि सर्जीराव पाटील साहेब, माननीय श्री चेतन पाटील साहेब यांच्या माध्यमातून मैदान सौजन्य, मंडप सौजन्य युवराजजी पाटील, भीमराजजी पाटील, समालोचक सौजन्य संदीपजी नायकवडी, सचिनजी बागडे, मालिकावीर स्वराज्य फाउंडेशन बिळाशी, उत्कृष्ट फलंदाज सुनीलदादा पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाज सय्यार, नवीन बॅट्समन दिलीप आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा थोडंसं फमलिंग झालंय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तिसऱ्यासाठी देखील प्रयत्न झालाय, काय घडतंय या मैदानामध्ये, आणि चौथ्यासाठी देखील प्रयत्न पहा. तीन धावा काढल्या गेल्यात आणि षटक क्रमांक तीन देखील या ठिकाणी संपुष्टात आले आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 27 लागलेत, 28 धावांची गरज. वाकुर्डी टीम आता 27 धावा 28 धावा कशा पद्धतीनं चेस करते हे पाहणं फार औत्सुक्याचं असेल, कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय 71 देखील धावसंख्या पाहिली सकाळच्या सत्रामध्ये, 78 आणि 79 लक्ष ठेवलं गेलं होतं सकाळच्या सत्रामध्ये अगदी 4 ओव्हरमध्ये, त्यानंतर आपण 71 टार्गेट पाहिलं, त्यानंतर आपण 43 टार्गेट पाहिलं होतं, 47 टार्गेट पाहिलं होतं, त्यानंतर आपण पाहिलं लोवर स्कोरचं देखील 32 देखील टार्गेट आपण पाहिलं, आणि त्यामुळे आज या मैदानावर भरपूर काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यामुळे रंजक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आणि विशेष कौतुक करावं लागेल विशालभाऊ नाईकवडी युवा मंच यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आमच्या आदरणीय विशालभाऊ यांच्या कल्पनेतून उमटलेली ही कलाकृती आपण पाहतोय. चला नेक्स्ट टॉस साठी यायचंय श्री काळामदेवी स्पोर्ट्स मानेवाडी आणि वाकायदेवी स्पोर्ट्स बोरगेवाडी दोन्ही टीमच्या कर्णधारांनी चला टॉस साठी यायचंय. चला दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करेन, काळामदेवी स्पोर्ट्स मानेवाडी, वाकायदेवी स्पोर्ट्स बोरगेवाडी टॉस साठी चला बॉल पाठवा जरा. चला दोन्ही टीमला विनंती करतोय चला टॉस साठी यायचंय, काळामदेवी स्पोर्ट्स मानेवाडी, वाकायदेवी स्पोर्ट्स बोरगेवाडी आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस होईल. हॅलो चेक, चल टॉस घेऊया मानेवाडीच्या शुभ हस्ते. मानेवाडी आणि बोरगेवाडी या दोन संघांमधला हा टॉस. सागरजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस घेतला जाय. प्रथमतः मात्र या स्पर्धेचं वैशिष्ट्य दोन्ही संघांना मोरे साहेबांच्या शुभ हस्ते.
या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह मात्र नक्कीच दिलं जात आहे. दोन्ही संघांना या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन मात्र गौरव करण्यात येतोय. तर दोन संघांमधला हा टॉस आपल्या टॉस का बॉस यांच्यावरती मोरे साहेबांचे शुभ असते. कॉल कोण देईल? मानेवाडी कॉल देईल. स्विंग द टॉस. छापा असा आवाज दिलाय. छापा आलाय. निर्णय काय असेल सर? आम्ही प्रथम फलंदाजी करेल. टॉस तुमच्या बाजूने राहिलाय. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. कुठेपर्यंत पहिल्या डावामध्ये मजल मारा? आम्ही 4 ओव्हर 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न करेल. 4 ओव्हर मध्ये 50 मानस आहे. कुठेपर्यंत समोरच्या टीम मध्ये रोक ठेवाल? आणि टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय असता तुमचा? नाही, आम्ही टॉस जिंकलो असतो तर पहिले क्षेत्ररक्षणच होतं आमचं आणि आम्ही कमीत कमी 40 आसपास रोखण्याचा प्रयत्न करतो. तर जास्त वेळ न घेता दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू दत्ता सर. थँक्यू. थँक्यू सो मच. दीपक इज ऑन फायर. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं, दोन दुसऱ्या बॉलवर क्रॅकिंग, कव्हर ड्राईव्ह, चौकार आणि त्यानंतर मिडविकेटच्या झोन मध्ये जो स्ट्रॉंग झोन आहे तिथे मात्र बॉलला पाठवून दिले हवाई सफरसाठी आणि आल्यात आता 6 धावा. एकूण आतापर्यंत 12 धावा, 28 टार्गेट आहे मैदानामध्ये वाकुर्डी टीम. 28 टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी फ्रंटलाईन सीमर आपण पाहतोय. शिरसाटवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाज सूरजला 5 रन केलंय. पुन्हा एकदा सूरज ओव्हर द विकेट. दीपक साठी यावेळी मात्र मागचा गुडघा वाकवलाय इनफील्डच्या आतमध्ये. शॉर्ट मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॉलला पकडलं जाईल तोपर्यंत एक सिंगल. सिंगल नंतर 13 धावा, स्कोर कार्डवर लागल्यात. 28 टार्गेटचा चेस करत असताना 13 आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. सोपं आव्हान करण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. आता स्ट्राईकला आपण पाहू शकाल बंटी. मेंटेटेड पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. दोन खेळाडू मैदानाच्या बाहेर. डीप लॉंग ऑनला एक तैनात, मिडविकेटला एक तैनात. यावेळेला मात्र व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप वरून क्षेत्ररक्षक आलाय. थोडासा फंबल झाला, दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. आपण पाहत होतो शिरसावाडी टीमची बॅटिंग करत असताना एक चौकार फक्त त्यांच्या बॅटमधून, आपले दोन चौकार फक्त बॅटमधून पाहायला मिळाले. परंतु जशी सुरुवात या ठिकाणी वाकरुडे टीमने केली त्यांनी ठोकून टाकल्यात एक षटकार आणि एक चौकार. मॅच लवकर फिनिश करण्याच्या इराद्याने जणू काय दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या बॉलवर देखील आल्यात धावा, एक सिंगल. या सिंगल नंतर स्कोर कार्डवर आता लागल्यात 16. आता थोडासा हवेचा जोर वाढलाय आणि मैदानातील सर्व झेंडे आपण पाहिले तर फडकायला सुरुवात झाली. प्रभू श्रीनामांचं चित्र असलेले ही जे प्रतिकृती असलेली हे झेंडे आपण पाहतोय. प्रतिमा असलेली ही हे झेंडे आपण पाहतोय आणि एक आध्यात्मिक भाव ना निर्माण होते प्रत्येकाच्या मनामध्ये. 22 तारखेला जो प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठान सोहळा संपन्न झाला अयोध्येमध्ये, त्यानंतर प्रत्येकाने प्रभू श्रीरामांचा जय जयकार केला. नारा प्रत्येकाच्या मुखामधून आपल्याला ऐकायला येऊ लागला. मनात प्रभू श्रीराम, ध्यानात प्रभू श्रीराम, वाणीत आपल्या प्रभू श्रीराम, परंतु त्याच्याही पलीकडे मी म्हणेन आचरणात देखील आणलं पाहिजे आपण प्रभू श्रीराम. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण स्क्रीनवर पाहू शकता आणि हीच खासियत आहे एम टी सी लाईव्हची. आणि एम टी सी लाईव्ह जिथे हे नाव घेतलं जातं अगदी क्रिस्टल क्लिअर चित्र एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून. आणि कॅमेरामन आमचे भरपूर काही हुशार आहेत. इथे फटका फिरवलाय, क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. इथे संधी होती परंतु बॉल गेलाय सीमारेषेच्या पार आणि आलाय हा चौकार. पहा अगोदरच धावांचा दुष्काळ, त्याच्यात आलेला 13वा महिना. मराठीमध्ये म्हण आहे, तेलही गेले तूफही गेले हाती आलं दुपाटणं. परंतु इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल. बिना संघर्ष कोई महान नाही होता और जब तक ना पडे हातोडे के घाव तब तक कोई भगवान नाही होता. मेहनत तर प्रत्येकालाच करावी लागते आणि ती मेहनत दिसली देखील पाहिजे. इथे पुन्हा एकदा पहा पंचांचा इशारा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, परंतु बाहेर गेलाय बॉल. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय.
कारण इंडियन ISPL मध्ये देखील टेप बॉल सध्या भरपूर काही चर्चेत राहिल्यात, एक वेगळा कॉन्सेप्ट टेनिस क्रिकेटमध्ये येतात. पुढे ससवून मारण्याचा प्रयत्न, बॉल वन बाउन्स सीमारेषेच्या पार, चौकार, पंचांचा इशारा आलाय आणि या चौकारानंतर आता हे सोपं आणि सोयीस्कर, कारण असं म्हटलं जातं, सुनील लांबोरने देखील हेच सांगितलं होतं की जे सोपे आव्हान आहेत, जे सोपी गणित आहेत ती पहिली सोडवली जातात आणि जी कठीण आहे ती उशिरा सोडवली जातात, परंतु आव्हान अगदी सोपं करून टाकलंय. आणि सध्या तर 12वीच्या परीक्षा आता झाल्यात, 10वीच्या परीक्षा अजूनही चालू आहेत. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता, पहा अगदी MTC लाईव्ह म्हणजे अगदी सगळीकडे घारीसारखी नजर ठेवली जाते. फटका चांगला आहे यावेळी, मात्र ड्रीप लॉंग ऑफला क्लिअर करणारा फटका आणि या षटकानंतर मॅच इथे फिनिश होते आणि वाकुर्डे टीम या ठिकाणी विजय सी संपादित केलेला आहे. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सेमीफायनल मध्ये धडक प्रवेश वाकुर्डे टीमने केलेला आहे. नेक्स्ट मॅच आणि